नमस्कार। आज जो व्हिडिओ बनवला जाणार आहे हा पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे। त्याच्याआधी माझे जे व्हिडिओज आहेत ते हिंदीमध्ये टाकलेले आहेत, बनवणार आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की आपला एक प्रिय सण आलेला आहे आणि तो म्हणजे गणपती उत्सव। तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या गावाकडे जाताना येताना सुखरूप प्रवास होणे हे खूप गरजेचं आहे। तर सावधानतेने प्रवास करा आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी जे व्हिडिओ बनवतो आहे त्याचं कारण काय असू शकतं, रिझन काय असू शकतं, तर त्याचं रिझन हेच आहे। काय काय मिळणार आहे तिथे तुम्हाला हे बघा। इथे पनवेल हायवेला लागून हा पनवेल हायवे आहे जित्याच्या बरोबर पुढे आणि इथे जी सुविधा इथे जी सुविधा केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे। इकडे बघितलं तर वॉशरूम वगैरे आहे आणि पूर्णपणे फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। प्रवास करत असताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर प्रवास करताना इथे वैद्यकीय सेवा आहे। म्हणजे इथे काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तरी इथे तुम्हाला वैद्यकीय सेवा मिळू शकते। इथे पत्रकार आहे, फोटो गॅलरी आहे, इथे तुम्हाला हे मिळू शकते। दुसरी गोष्ट की गणेश भक्तांसाठी सुविधा केंद्र इथे अवेलेबल केलेले आहेत। तर इथे बघा लिहिलेलं आहे की सुविधा केंद्र, कोकणाकडे जाणाऱ्या गणेश भक्तांचे रायगड नगरीत स्वागत आहे। तर इथे प्रथमोपचार केंद्र आहे, चहा स्टॉल आहे, टॉयलेट आहे, पोलीस मदत केंद्रसुद्धा आहे। तर इथे बालक कक्ष आहार पण आहे। इथे आपल्याला दिसतंय चहा पान कक्ष आहे, ढोकशेत अमृततुल्य चहा, इथे चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। दुसरी गोष्ट, जर तुम्ही प्रवास करत असताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर गाडी वगैरे बंद पडली तर इथे गाडी दुरुस्तीचं व्यवस्थासुद्धा केलेली आहे, हे तुम्ही बघू शकता। हां, चहा पान कक्ष ज्या सुविधा मिळणार आहेत इथे तुम्हाला चहा मोफत, बिस्किट, ORS, पिण्याचे पाणी, सरबत आणि 24 तास सेवा दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं की रात्री जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला इथे सेवा मिळू शकते। तर इथे काही मंडळी उपस्थित आहे आणि ही मंडळी तुम्हाला प्रॉपर सांगतील की इथे ॲक्च्युअल आम्ही काय करतो आहे। तर मी तुम्हाला यांच्याशी बोल हे करतो आहे, तुम्ही बोलताय सर इथे ॲक्च्युली आपल्याला म्हणजे आपण कशी काय व्यवस्था केलेली आहे याच्याबद्दल थोडंसं तुम्ही माहिती देऊ शकता? साखरमानी आहेत मुंबईला, मुंबईहून तळकोकणात जाणारी, यांची गैरसोय होऊ नये, कुणाचं वाहन बंद पडलं, वाहन दुरुस्ती पथक किंवा कुणाला काही चहा पाण्याची व्यवस्था, काही टायर पंक्चर झालं कुणाचं, ती सगळी व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे। मोफत सेवा ही, पोलीस मदत केंद्र आहे, लहान बालकांना काही स्तनपान करायचं असलं मातेंसाठी एक कक्ष आहे, पोलीस कक्ष आहे, फोटोग्राफर आहे, कुणाला फोटो वगैरे काही घ्यायचे असतील तर, वैद्यकीय कक्ष आहे, ती पण मोफत सेवा आहे वैद्यकीय कक्षाची। आणि आपल्या हॉटेलतर्फे मोफत चहा, बिस्किट, ORS, पिण्याचे पाणी, सरबत, थकवा वगैरे कुणाला आला तर एनर्जी ड्रिंक वगैरे, हे सर्व शासनामार्फत सोय करण्यात आलेली आहे। अच्छा, एक गव्हर्नमेंट थ्रू केलेला आहे। अच्छा, तुम्हाला काय बोलू शकता तुम्ही 2 मिनिटं सर, तुम्ही बोलू शकता? तर हे सगळं जे आहे इथे ही व्यवस्था केलेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं की आता जे काय मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाने। तर इथे जी मंडळी उपस्थित आहे या व्यक्तींनी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचे आपण आभार मानू शकतो या लोकांचे की गणपती उत्सवासाठी जे जाणारे कोकणाकडे जाणारे जे गणेश भक्त आहेत तर त्यांची जी व्यवस्था आहे इथे सगळ्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे। जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेलं आहे की इथे तुम्हाला काय काय सुविधा मिळू शकतात, तर या सर्वांचे मी आभार मानतो आहे की अशा परिस्थितीमध्ये हे सगळं अवेलेबल इथे केलेलं आहे आणि हे लोक इथे राहून सर्व्हिस घेत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं की यांचे मी आभार मानतो आहे आणि ह्या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा असं मला वाटतंय। तर हा जो ब्लॉग आहे हा तुम्हाला आवडला असेल तर इतरांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता, सबस्क्राईब करा चॅनल। थँक्यू, धन्यवाद। हां, तर 4 तारखेपर्यंत ही सेवा तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे आणि 24 तास मिळणार आहे। आजपासून सुरुवात झाली, 3 दिवस झाले इथे सुरुवात झालेली आहे। 4 तारखेपर्यंत अशाच पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या आणि जाणाऱ्या भक्तांसाठी, गणेश भक्तांसाठी ही सुविधा इथे मोफत असणार आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा।